ठाणे ते सीएसएमटी लोकल सेवा ठप्प झाली आहे. ठाण्याच्या पुढे रुळांवर पाणी साचलं आहे, त्यामुळे वाहतूक ठप्प आहे आणि ही रेल्वे पुढे जाऊ शकत नाहीये. तर डोंबिवली स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. डोंबिवली स्थानक ज्या ठिकाणी ऑलरेडी जर पाऊस नसला तरी सुद्धा गर्दी असते आणि आता प्रचंड गर्दी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडुप स्टेशनवर सुद्धा पाणी साचलेलं आहे. तर हार्बर मार्गावर एलटीटी चुनाभट्टी स्टेशनवर पाणी साचलंय. मुंबई हिंदमाता जंक्शन ज्या ठिकाणी दरवर्षी पाणी भरत असतं त्या ठिकाणी याही वर्षी पाणी भरलेलं आहे. तर कर्जत कसाऱ्यापासून रेल्वे फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहे. मध्य रेल्वेची सेवा फक्त ठाण्यापर्यंत सुरू आहे. रेल्वेच्या खोळंब्यामुळे अनेक प्रवासी घराकडे परतले. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शुभम कोळी हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहे. शुभम, काय सांगाल, ठाणे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो आणि या ठाण्यामध्ये सुद्धा पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. लोकल ठप्प आहे, सध्याचे काय अपडेट्स? निश्चित बरं पाहिजे तर मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने वेग सहज धरलेला आहे आणि याच कारणामुळे मध्य रेल्वे जी आहे ती संपूर्णपणे विस्कळीत झाल्याचं चित्र दिसून येत आहे. सध्या मी रेल्वे स्थानकावरती आहे. ठाणे स्थानकाचं दृश्य आपण पाहिलं तर या ठिकाणी जी आहे ती सकाळपासूनच मुंबईच्या दिशेने ट्रेन जी आहे ती सरकत नव्हती. फक्त कसाऱ्यावरून कल्याण डोंबिवलीवरून येणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या होत्या ठाण्यावरती येऊन त्यांचा थांबा होता आणि पुढे जे आहे ती एकही ट्रेन जात नसणारे. सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या याच ठाणे रेल्वे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती उसळली होती. आता आपण पाहिलं तर लोकल सेवा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, मात्र अर्धा तासाने ज्या आहेत त्या या लोकल सेवा धावताना दिसून येत आहेत आणि याच कारणामुळे पाहिजे झालं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती अजूनही ठाणे रेल्वे स्थानकावरती दिसून येत आहे. सध्या पाहिलं तर सीएसएमटीकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्याचबरोबर कर्जत कसारा कल्याण डोंबिवलीकडे जाणाऱ्या ज्या लोकल सेवा आहेत याच फलाटावरती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे दिसून येते. पाहिजे झालं तर आता जी आहे ती सीएसएमटीकडे जाणारी ट्रेन आलेली आहे ती कल्याण डोंबिवली असेल किंवा कर्जत कसाऱ्यावरून येणारी लोकल असेल ती मोठ्या प्रमाणात गच्च प्रवाशांनी भरून येत आहे आणि त्याचमुळे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांना चढायला देखील मोठ्या प्रमाणात अडचणी ज्या आहेत त्या होत आहे आणि याचमुळे जी आहे ती चाकरमान्यांची असेल किंवा रेल्वे प्रवाशांची जी असेल हप्त्याच्या पहिल्याच दिवशी जी आहे ती मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसून येत आहे. सध्या जरी लोकल सेवा सुरू झाल्या असल्या तरी 15 ते 20 मिनिटांनी ज्या आहेत त्या लोकल सेवा उशिरेने धावत आहेत आणि मेल एक्सप्रेस जी आहे ती ठाणे रेल्वे स्थानकामध्ये सुमारे 1 ते 2 तासाने उशिरेने धावत आहेत. परा निश्चितच शुभम आपण बघतोय की आता पुढे नेमकं काय करावं या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न ठाणेकर असतील किंवा मुंबईकर करताना दिसत आहेत. तर हा जो पाऊस पडतोय त्याचे जे काही इफेक्ट आपल्याला जाणवत आहेत त्याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर ही दृश्य आपण बघितली तर याच्यामध्ये सायकल ही अख्खीची अख्खी या ठिकाणी पाण्यात गेली आहे, त्यामुळं जी कामं करणारी लोक आहेत त्यांनी नेमकं काय करावं. सिंकिंग सर्कल परिसरातले ही दृश्य आपल्याकडे येत आहेत आणि सीएसएमटी स्थानकावरून पावसाचं ठाण्यामध्ये लोकलची सेवा सुरू आहे, मात्र उशिरानं लोकल धावत असल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळं प्रवाशांच्या मात्र खोळंबा झाला आहे. कारण त्यांना वेळेवर पोहोचायचं असतं आणि एका वेळेवर ज्या निर्धारित वेळेवर पोहोचण्यासाठी त्या त्या वेळी लोक निघत असतात पण ते पुढे जाऊ शकत नाही आहे. कारण ती जी वेळेवर येणारी लोकल आहे ती पुढे सरकली गेलेली आहे आणि मंद गतीने सुरू असल्यानं आता या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी होताना दिसते. दरम्यान सीएसएमटी स्थानकावरून पावसाचा आढावा घेतलेला आहे. तिथं नेमका काय परिणाम झाला या पावसाचा त्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी. शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्णपणे सध्या गर्दी कमी दिसत आहे. रात्री मुंबईसह उपनगरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लोकल संपूर्णपणे सध्या बंद आहेत. जसं जसं पाणी लाईनवर रिकामा होत जाईल तशा तशा लोकल चालू होतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून आपल्याला देण्यात येत आहे. हर्बल आणि मध्य लाईनवरील गाड्या संपूर्णपणे उशिराने सध्या तरी चालत आहेत. सध्या तर या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर संपूर्णपणे स्टेशन परिसर हा रिकामा दिसतो. आज खरं तर सोमवारचा दिवस आहे, कामाचा दिवस आहे. पहिल्या दिवशी सर्व मुंबईकर चाकरमाने आपल्या कामावर जाण्यासाठी सकाळी सकाळी घरातून निघत असतात, मात्र पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे या परिसरात जर पाहायला गेलं तर संपूर्णपणे सध्या रिकामा आपल्याला दिसत आहे. त्यामुळे जोपर्यंत रेल्वे लाईनवरलं पाणी कमी होत नाही तोपर्यंत रेल्वे गाड्या चालू होणार नाहीत अशी माहिती आपल्याला रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा 1 ते 1.5 तासाने उशीर आहेत, त्यामुळे जे काही बाहेरच्या गावाहून मुंबईमध्ये येणारे रेल्वे प्रवासी आहेत त्यांना सुद्धा या पावसाचा फटका आज पहिल्याच दिवशी बसलेला आहे अशी आपल्याला माहिती सध्या समोर येत आहे. त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की रेल्वे लाईनवरलं पाणी कधीपर्यंत कमी होतं आणि लोकल सेवा कधीपर्यंत चालू होतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर सीएसएमटी स्टेशनवरची हे अपडेट आपण घेतलेले आहे. दरम्यान आपले प्रतिनिधी अक्षय मावळे हे अंधेरीमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत, थेट त्यांच्याकडे आपण जाऊयात. अक्षय, काय सांगाल आपण सकाळी
सहाच्या दरम्यानची, सहा साडेसहाच्या दरम्यान आपण ऑफिसला येण्यासाठी ऑफिसच्या बाहेर पोहोचलो होतो, पण ऑफिसपर्यंत जाऊ शकत नव्हतो कारण बाहेर एवढं पाणी साचलेलं होतं. सध्या आता 8 वाजून गेलेले आहेत, 8 वाजायला आले, सध्या काय स्थिती आहे? नक्कीच सर, आपण जर बघितले तर संपूर्ण मुंबईभरामध्ये काल रात्रभरापासून पाऊस सुरू होता आणि या पावसामुळे संपूर्ण मुंबईची तुंबई झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. अंधेरीचा जर परिसराचं जर आपण दृश्य बघितलं तर सकाळी या ठिकाणी दोन्ही लेनवर जवळपास कमरेपर्यंत या ठिकाणी पाणी होतं. मात्र आता जे पाणी आहे ते पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे. लोक जी आहे ती आता या भागामध्ये बाहेर पडताना आपण पाहू शकतो. मात्र पाणी जरी कमी झालं असलं तरी ज्या गाड्या या पाण्यामध्ये अडकलेल्या त्या त्या ज्या गाड्या आहेत त्या रस्त्यात थांबलेल्या आहे, कारण संपूर्ण इंजिनमध्ये असेल किंवा त्याच्या जे मशिनरी आहे त्या मशीनमध्ये संपूर्ण पाणी गेलं आहे. गाड्या या ठिकाणी सुरू होत नाही आहे. आपण जर माझ्या मागे जर बघितलं तर या ठिकाणी अजूनही बॅरिकेडिंग केल्याचं जे चित्र आपण बघू शकतो. अनेक जण जी आहे ती आता ऑफिसला निघण्यासाठी निघालेले आहे. मात्र पोलिसांचं देखील महत्त्वाचं काम असून त्यांनाच बाहेर पडा असं देखील या ठिकाणी सांगण्यात येत आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहे, आमच्या नेमकं त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया, त्यांचा प्रयत्न करूया. कारण हा भाग जर आपण बघितला तर संपूर्ण MIDCचा हा भाग आहे आणि मोठ्या प्रमाणात जे नागरिक आहे ते या ठिकाणी येत असतात आणि संपूर्ण जे अंधेरीचा भाग आहे हा सकाळी जवळपास 1.5 ते 2 तास हा संपूर्ण पाण्याखाली होता. आपण नेमकं जे वाहन चालक आहे त्यांच्याकडून नेमकं माहिती जाणून घ्या. दादा, नेमकं तुम्ही कुठे चालले? सकाळपासून पाऊस सुरू आहे, तुम्हाला त्रास होतोय? पावसाचा त्रास, पाणी भरलंय सगळीकडे. आणि नक्कीच आपण जर बघितलं तर संपूर्ण जे नागरिक आहे यांना गाड्या चालवताना जे आहे ते तारेवरची कसरत करावी लागत आहे. आपण बाकीचे नागरिक देखील आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, कुठे चालले तुम्ही? काय सकाळपासून पाऊस आहे, काय तुम्हाला त्रास होतोय? किती वाजता निघाले होते? किती वाजता निघाले होते आणि इथपर्यंत पोहोचायला नेमका किती वेळ लागलेला आहे, कोणकोणत्या त्रासाला सामोरं जावं लागलं हेही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. अक्षय, जर बघितलं संपूर्ण जी मुंबईची जी लाईफ लाईन मानली जाते लोकल सेवा ही संपूर्ण खोळंबलेली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ही पूर्णपणे विस्कळीत झालं ते चित्र या ठिकाणी आपण आपल्या पाहतो. आणि जी पुराचं जे पाणी आहे ते रुळापर्यंत आलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी जे स्टेशन आहे, जे सखोल भागामध्ये रेल्वेचे स्टेशन आहे, त्या संपूर्ण स्टेशनवर हे या पुराचं पाणी आलेलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून अद्यापही कुठलीही जी पर्यायी व्यवस्था आहे ती पर्यायी व्यवस्था प्रवाशांसाठी करण्यात आलेली नाही आहे. आपण जर बघितलं तर गेल्या 3 ते 4 महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून संपूर्ण नालेसफाई करण्यात आली होती, रस्त्यांची जी सफाई करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने जो महानगरपालिकेने दावा केला होता की मुंबईमध्ये ही नालेसफाई जवळपास संपूर्ण पूर्ण झालेली आहे आणि जो येणारा पावसाळा आहे या पावसात कुठलेही पाणी तुंबणार नाही असं देखील एक दावा करण्यात आला होता. मात्र आता जर आपण चित्र बघितलं तर जो महापालिकेचा दावा होता हा पूर्णपणे फोल ठरत असल्याचं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. निश्चितच अक्षय, पुन्हा एकदा महापालिकेचा हा दावा फोल ठरताना दिसतोय, त्यामुळे आजही पावसाचा इशारा आहे आणि जर पुन्हा अशाच पद्धतीनं पाणी साचलं मुंबईमध्ये तर त्याच्यासाठी काय उपाययोजना आहेत असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तुमच्याकडून मुंबईचे हे जे अपडेट्स आहेत, अंधेरी परिसरामध्ये जे पाणी साचलेलं आहे त्याविषयीचे अपडेट्स आपण घेत राहूयात. तर अंधेरीतील MIDC परिसरातून याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी संदीप भुजबळ यांनी, तेही बघूयात. सोमवारचा पहिलाच दिवस आठवड्याचा आणि सकाळी पहाटेपासून पडलेल्या मध्यरात्रीपासून पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांना अक्षरशः मुंबईकरांची त्रेधा त्रिपट उडाली आहे. आपण पाहू शकतो अंधेरीच्या MIDC परिसरामध्ये हा एक पाणी भरलेला आहे, गौतम नगर परिसरामध्ये, आणि इथे बस रात्री 3 वाजल्यापासून अडकलेली आहे. CNG भरण्यासाठी निघालेली बस होती. या बसची अवस्था आपल्याला पाहिल्यानंतर लक्षात येईल की या भागामध्ये किती मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, किती पाणी अडकलेलं आहे. पाण्यामुळं हा रस्ता पूर्ण बंद झालेला आहे, इकडची वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे आणि त्यामुळं हजारो मुंबईकरांना सकाळी जे आहे ते वेळेवर आपल्या कामावर पोहोचणंसुद्धा अवघड झालेलं आहे. आपण पाहतोय हा एरिया जो आहे तो अंधेरीचा आहे, गौतमनगरमधला आहे आणि गेल्या 3 ते 4 तासापासून इकडची पूर्ण वाहतूक जी आहे ती बंद आहे. त्यामुळे इकडनं ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांना मोठ्या त्रासाचा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि आणखी किती वेळ लागेल हे पाणी निघण्यासाठी आणि इकडची वाहतूक सुरू होण्यासाठी याबाबत कोणतीही स्पष्टता बेस्ट प्रशासन असेल किंवा मुंबई महापालिका प्रशासन असेल यांच्याकडनं देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे येणारे काही तास अंधेरीमध्ये अशाच पद्धतीनं ट्रॅफिक आणि वॉटर लॉगिंग आपल्याला पाहायला मिळतं. तर
भुजबळ यांनी संदीप भुजबळ यांनी काही वेळापूर्वी हा आढावा घेतलेला होता MIDC परिसरातला. आणि सध्या पावसाचं प्रमाण थोडंसं कमी झाल्यानं हे पाणी पाण्याचा निचरा होतोय आणि त्यामुळं वाहतूक सुरळीत होण्यामध्ये मदत होताना दिसते. थोड्याफार प्रमाणामध्ये वाहतूक सुरळीत होतीये, लोकल सेवासुद्धा सुरळीत होताना सध्या पाहायला मिळते. पण सकाळी मात्र मुंबईकरांचा खोळंबा चालला होता. जिकडे तिकडे लोकल स्टेशनवर सुद्धा मुंबईकर अडकल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यावेळची अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेतलेले आहे. रात्री 3 वाजता पाऊस नव्हता इथे. ओके. 3 च्या नंतर पाऊस चालू झाला आणि पाणी इथे एवढं नव्हतं. पाणी एकदम म्हणजे एक 4 इंच पाणी होत. नंतर पाणी वाढलं, पाणी माझी गाडी बंद. आता किती वाजले? 7 वाजले. 4 तास झाले. 4 तासापासून तुम्ही अडकले. 4 तास मुक्कामी. तुम्हाला काही सूचना वगैरे बेस्ट करून दिली? सूचना दिली. पण आमची कंट्रोलची गाडी आली, गाडीवर पाण्यावर इकडे शिकली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.